नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 3 ते 10वीच्या मराठी, इंग्रजी, गणित व इतर विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी बालभारती मराठी या विषयातील पाठक्रमांक 19 धोंडा या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग स्वाध्याय सोडवूया. स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1, खालील आकृत्या पूर्ण करा. राजूची गुणवैशिष्ट्ये. उत्तर आहे चौकस बुद्धीचा, जिज्ञासू, अतिशय चलाख, चाणाक्ष, हुशार. राजूला सापडलेल्या धोंड्याची वैशिष्ट्ये. उत्तर आहे गुळगुळीत, खरखरीत, फुगीर व जड, फेकल्यावर उड्या मारत जाणारा, प्रखर प्रकाशकिरण बाहेर फेकणारा, हिऱ्यासारखा चमकणारा, अंगातून विशिष्ट प्रकारच्या लहरी सोडणारा. शास्त्रज्ञ डॉक्टर पंडितांनी धोंड्याबद्दल सांगितलेली माहिती. उत्तर आहे धोंडा हा परग्रहावरील सजीव प्राणी आहे. मानवापेक्षा कित्येक पटीने तो बुद्धिमान असतो. सजीवांबरोबर तो निर्जीव वस्तूही गिळू शकतो. प्रजनन क्षमता असल्यामुळे दुसऱ्या धोंड्याची निर्मिती करू शकतो. अमेरिकेच्या एका प्रांतात हे धोंडे नुकतेच सापडलेत. प्रश्न क्रमांक 2, हे केव्हा घडले ते लिहा. राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. उत्तर आहे गुळगुळीत नवीन धोंडा राजूने पूर्वीपेक्षा कमी जोर लावून जेव्हा फेकला तेव्हा तो चेंडूसारखा उड्या मारत गेला. हे घडले तेव्हा राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. प्रखर प्रकाशातही राजूचे आई बाबा झोपले होते. उत्तर आहे धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाशलहरी राजूच्या आईबाबांच्या मेंदूच्या लहरीशी जुळत होत्या. असे घडले तेव्हा प्रखर प्रकाशातही राजूचे आई बाबा झोपले होते. राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. उत्तर आहे धोंड्यापासून एका लहान धोंड्याची निर्मिती झाली हे राजूने पाहिले. दोन प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते. नंतर हळूहळू धोंड्याचा प्रकाश लुप्त होऊ लागला. असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. प्रश्न क्रमांक 3, राजूला चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मनस्थिती याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आहे चकाकणारा दगड राजूला रस्त्यात सापडला. तो त्याने भिरकावताच चेंडूसारखा उड्या मारत लांब थांबला तेव्हा राजूला आश्चर्य वाटले. तो दगड त्याने टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. रात्री त्यातून प्रखर लहरी निघत होत्या व त्या दगडाने छोट्या दगडाला जन्म दिला. या घटनेची राजूला भीतीमिश्रित गंमत वाटली. सकाळी उठून राजू वेगाने टेबलाकडे धावला. लहान व मोठा दोन धोंडे पाहून त्याचे हृदय धडधडले. राजूने दोन्ही धोंडे खिशात टाकले व तो शाळेत गेला. जेव्हा शिक्षक व मित्राने त्याचे म्हणणे टाळले तेव्हा तो निराश झाला. त्याची घालमेल झाली व तो अस्वस्थ झाला. राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. शास्त्रज्ञांनी त्या परग्रहावरील धोंड्याचा शोध लावून त्याचे श्रेय राजूला दिले तेव्हा राजूला आनंद झाला. राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा. उत्तर आहे राजूला रस्त्यात विचित्र धोंडा सापडला. राजूने धोंडा घरी आणून टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवला. रात्री दोन्ही धोंडे चमकत होते. राजू शाळेत गेला. त्याने डॉक्टर घोटे यांचे व्याख्यान ऐकले. राजूला बाबांचा व पाटील सरांचा पाठिंबा मिळाला. राजूने धोंडे शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांना दिले. प्रश्न क्रमांक 5, चौकसपणा व जिज्ञासू वृत्ती हे गुण तुम्हाला महत्त्वाचे वाटतात का ते लिहा. उत्तर आहे चौकसपणा जिज्ञासू वृत्ती अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सजग राहून प्रश्न विचारणे व चौकशी करणे याला चौकसपणा म्हणतात व जाणून घेण्याच्या वृत्तीला जिज्ञासू वृत्ती म्हणतात. राजूने
चौकसपणा व जिज्ञासे वृत्ति दाखवली नसती तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते। त्याच्या या गुणामुळेच पृथ्वीवरचे संकट टळले म्हणून हे दोन्ही गुण महत्त्वाचे आहेत। खेळूया शब्दांशी। कंसातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा। करडा, विचार श्रृंखला, अस्वस्थता, घालमेल। लेखकांची विचार श्रृंखला तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला। शिक्षकांचा करडा कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले। वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड घालमेल होत होती। रामरावांची अस्वस्थता बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले। खेळूया खेळ खेळूया खाली दिलेल्या चौकटीत मणी लपलेले आहेत त्या ओळखा व लिहा। पहिल्या चौकटीत आहे अति शहाणा त्याचा बैल रिकामा। दुसऱ्या चौकटीमध्ये आहे एकनाधड भारावर चिंध्या। तिसऱ्या चौकटीमध्ये आहे एकावे जनाचे करावे मनाचे। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आवडलेल्या राजूच्या कथेचा शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञान कथेचा भाग आहे। या पाठाचा शेवट बदलून वेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। नमुना उत्तर आहे, राजूने तो धोंडा पाटील सरांना दिला। पाटील सरांनी तो चकाकणारा धोंडा भाभा अनुसंशोधन विभागातील शास्त्रज्ञाकडे सुपूर्द केला। शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन करून तो नष्ट केला व माहिती फलक लिहून म्युझियममध्ये ढाळला। राजूला त्या वर्षीचे भारत सरकारने शौर्य पदक बहाल केले। दोन शास्त्रज्ञ व राजू यांच्यात काय बोलणे झाले असेल ते संवाद रूपाने लिहा। नमुना उत्तर आहे, डॉक्टर कसबे, बाळा हा धोंडा तुला कुठे सापडला? राजू, रस्त्यात। डॉक्टर पंडित, हा तू का उचललास? राजू, मला रस्त्यातील दगड उचलून गोलंदाजी करायला आवडते। डॉक्टर कसबे, हा वेगळा दगड आहे, हे तुझ्या लक्षात कसे आले? राजू, रात्री हा ड्रॉवरमध्ये चमकायला लागला आणि दुसरा एक लहान दगडही याने निर्माण केला। डॉक्टर पंडित, याचे संशोधन करणे गरजेचे आहे। शाबास, तू चौकस व जिज्ञासू असल्यामुळे तुझ्या हे लक्षात आले, तू फार मोठी कामगिरी केलीस। राजू, आभारी आहे सर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये धोंडा या पाठावरील स्वाध्याय सोडविलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि समोरील पाठावरील स्वाध्याय पाहण्यासाठी व येता सातवीच्या इतर विषयासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।